नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारने तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. म्हसणे टोल नाक्यावर पुण्याकडे जाणाऱ्या मारुती इको गाडीला अडवून 7,000 रुपये लुटणाऱ्या टोळीतील 6 पैकी 5 जणांना सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अवघ्या 1.5 तासात मुद्देमालासह अटक केली. या टोळीतील आरोपींच्या अटकेमुळे रस्ता लूट तसेच सुपे परिसरात चोऱ्या करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. पारने तालुक्यातील सुपा येथील स्मशानभूमी स्वच्छ झाली असून स्वच्छता केल्याने दुर्गंधी गायब झाली आहे. सुप्यातील स्मशानभूमीची दुरावस्था, वाढलेले गवत, अस्वच्छ परिसर याबाबत अनेक प्रसार माध्यमांनी दखल घेतल्याने या प्रश्नांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. राज्यातील मान्यताप्राप्त खासगी पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी पदे रद्द करून कंत्राटी पद्धत राबवणारा हा आकृतीबंध लागू करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय हा पूर्णतः अन्यायकारक असून शासनानेच नेमलेल्या आकृतीबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा तालुक्यातील शिक्षकेतर 8 कर्मचाऱ्यांच्या वतीने निषेध करत हा निर्णय रद्द करावा अशी मागणी संघटनेचे तालुका अध्यक्ष शंकर शिंदे यांनी केली. पारने तालुक्यातील पळसपूर येथील रहिवासी एक आदर्श शिक्षक उत्तम वक्ता भाऊसाहेब रामभाऊ आहेर ही मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षक म्हणून गेली 26 वर्ष कार्यरत आहेत. आहेर यांनी शिक्षक म्हणून उत्तम कामगिरी केल्याबद्दल मुंबई शिक्षण विभागाने त्यांना आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल आमदार निलेश लंके यांनी आहेर यांचे कौतुक केले असून हा पुरस्कार म्हणजे पारने तालुक्याला मिळालेला बहुमान आहे असे उद्गार काढले. बेल्ली ते गव्हाणवाडी या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू असून या कामासाठी अळकुटी गावातून जाणाऱ्या रस्त्यावर खडी पसरवून ठेवल्याने अनेक दुचाकीस्वर घसरून त्यांना दुखापत झाली आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक असलेल्या मापदंडांना तिलांजली देण्यात येऊन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदारांकडून करण्यात येत असून त्यात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीच्या सदस्य रोहिणी काटे यांनी दिला आहे. नगर पुणे रस्त्यावर राळेगाव सिद्धी गावच्या हद्दीमध्ये रात्री लक्झरी बस आणि मालवाहू पिकअपचा भीषण अपघात झाला असून त्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण दोन्ही गाड्यांच्या चालकांना किरकोळ दुखापत झाली आहे. पिकअपच्या चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला लावून लघु शंकेसाठी गेला असता लक्झरी चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे. सदर अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.